अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी भास्कर कानवडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी चांगदेव खेमनर यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर दोघा पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे आणि अन्य संचालकांनी सत्कार केला. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी भास्कर कानवडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी चांगदेव खेमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटीच्या पदाधिकारी निवडीसाठी सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस एल लहारे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना संस्थेचे सेक्रेटरी सोन्याबापू सोनवणे यांनी सहाय्य केलं. संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी दिलीप काटे यांची संचालक मंडळानं एकमतानं निवड केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक प्राध्यापक कचरे यांनी संस्थेच्या आर्थिक घौडदौडीची माहिती दिली. काही गडबड करायची नाही, बस हे आपोआप असं काही होत गेलं आहे ना, त्याचं आपोआप आपल्याला क्रेडिट मिळेल. 600 कोटीचा आपलं कर्ज वाटत आहे, 740 कोटीचं ताळे बंद, बस याच्यापेक्षा मोठं काय असायला हवं सांगा. 100% आपली वसुली आहे आणि आहे आपल्या शिक्षकांमध्ये एक इथलं जो संचालक असेल त्याला डेप्युटेशन मिळतं. चेअरमन व्हाईस चेअरमन हे नॉमिनल आहे, अजून 10 मिनिट तर लांबलं असतं. नूतन पदाधिकाऱ्यांनी संस्थेची उत्कृष्ट कारभाराची परंपरा कायम राखण्याची ग्वाही दिली. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी आज माझी जी निवड झाली त्यामध्ये आदरणीय भाऊसाहेब कचरे, माझे सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद बंधू भगिनी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वास मी अतिशय सार्थ करून दाखवीन असा मला ठाम आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत गाजलेली अशी 650 कोटीचं कर्ज वाटप असलेली, त्याचबरोबर 500 कोटीच्या जवळपास ठेवी असलेल्या इतक्या मोठ्या संस्थेची चेअरमन पद, त्याचबरोबर व्हाईस चेअरमनपदी माझे मित्र चांगदेवराव खेमनर यांची जी निवड झालेली आहे, हा जो विश्वास आमच्यावर सर्वांनी अहमदनगर जिल्ह्यामधून दाखवलेला आहे तो विश्वासास खरोखर आम्ही सर्वजण पात्र राहू आणि या संस्थेच्या जे काही मोठेपण आहे ते जपण्याचं काम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं करू आणि संस्थेच्या नावाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची काळजी आमच्याकडून सातत्यानं घेतली जाईल याची मी अतिशय चांगल्या पद्धतीनं हमी देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आज अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी आमचे मित्र कानोडे सर्व व्हाईस चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व संचालक मंडळाचं तसंच आमचे मार्गदर्शक आदरणीय कचरे सरांचं आणि सर्व सभासदांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आमच्या दोघांवर खऱ्या अर्थाने जी जबाबदारी टाकली, जबाबदारी याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सभासदांच्या हिताच्या दृष्टीने जे महत्त्वाचे निर्णय असतील भविष्यकाळामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून एक चांगले निर्णय यामध्ये खऱ्या अर्थाने आगमनी पुढील काळामध्ये घेणार आहे आणि त्या दृष्टीने जे आमच्यावर विश्वास सभासदांनी आणि संचालक मंडळाने दाखवलेला आहे त्या विश्वासाचा आम्ही खऱ्या अर्थाने सार्थपणे चांगलं काम करू आणि एक नावाजलेली खऱ्या अर्थाने जी एक माध्यमिक शिक्षक सोसायटी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आत्तापर्यंत कचरे सरांच्या माध्यमातून गेल्या 21 वर्षामधून एक चांगलं काम याच्यामध्ये एक स्वच्छ कारभार आणि पारदर्शक कारभार खऱ्या अर्थाने त्यांनी केलेला आहे आणि ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित एक चांगलं काम या सोसायटीच्या माध्यमातून करू आणि सभासदांचं हित यामध्ये जोपासण्याचं काम करू. यावेळी संचालक किशोर जाधव, सुरेश मिसाळ, सुनील काकडे, सुनील वाळुंज, सूर्यकांत डावखर, कल्पना जिवडे, उत्तम खुळे, धनंजय मस्के, विनायक उंडे, राजेंद्र सोनवणे, अंबादास राजळे, आप्पासाहेब शिंदे, उत्तम जगताप, कल्याण ठोंबरे, केशव गुंजाळ, बाबासाहेब बोडखे, काकासाहेब घुले, पुंडलिक बोठे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.